नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुजित चंद्रात्रय. मी एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहे. आम्ही काही दिवसांपूर्वी वॉल सिट, फोर साइडेड प्लँक आणि शॉर्टेस्ट व्हिडिओ फॉर बिझी पीपल असे तीन व्यायामाचे व्हिडिओ पोस्ट केले होते. आज अजून एक आम्ही तुम्हाला व्यायाम प्रकार दाखवू. हा फंक्शनल एक्झरसाईज या प्रकारातला व्यायाम आहे. या व्यायाम प्रकारामध्ये जे स्नायू वापरले जातात त्याचा रोजच्या डे टू डे कामांमध्ये भयंकर उपयोग होतो. जर हे स्नायू आपण बळकट ठेवले तर आपली जीवनपद्धती, आपली कामं अगदी सोपी होतात, आपली ताकद त्या स्नायूंची वाढून जाते आणि बाकी बरेच आजार व्हायची शक्यता कमी होते. आपला फिटनेस एकंदरीमध्ये वाढून जातो. याच्यामध्ये फायदा असा आहे की याच्यामध्ये फार काही उड्या मारणं किंवा कुठली इंजुरी होण्याची शक्यता वगैरे अजिबात नाही आहे. हा व्यायाम आपल्याला घरच्या घरी जिममध्ये वगैरे न जाता आणि कुठलंही इन्स्ट्रुमेंट, कुठलंही वजन, डंबेल्स, बार्स इत्यादी न वापरतासुद्धा करता येण्यासारखं आहे. कट. मित्रांनो, ही आहे माझी जिम. आता आपण फंक्शनल ट्रेनिंगचं बेसिक व्हर्जन बघूया. सुरुवातीला आपण याच्यामध्ये एकदा उभं राहून बॉडी स्ट्रेच करून घेतो आणि मग खाली झोपून, पालथं झोपून हाताच्या मदतीने आपण उभं राहतो. पुन्हा बॉडी स्ट्रेच करून आपण पाठीवर सरळ झोपून घेतो आणि त्या पोझिशनमधनं उठताना शक्यतोवर हाताचा आधार न घेता फक्त पोटाच्या आणि कोरच्या मसल्सचा आपण वापर करतो. या व्यायामाने हे सगळे मसल टोन व्हायला एकदम मदत होत आहे. शरीरातले अनेक स्नायू या व्यायामाने बळकट व्हायला आपल्याला खूप फायदा होत असतो. अर्थात जर आपल्याला थोडंसं आणखीन ॲडव्हान्स व्हर्जन करायचं असेल तर तेसुद्धा आम्ही एक ॲडव्हान्स व्हर्जन आपल्यासाठी तयार केलं आहे आणि त्याच्यामध्ये स्नायूंची एकूण शक्ती, एकूण क्षमता पण सहज वाढत जाते. त्या ॲडव्हान्स व्हर्जनमध्ये आपल्या पायाचे, पाठीचे, खांद्याचे, छातीचे स्नायू पण बळकट व्हावे अशी आपण त्या व्यायामाची योजना केलेली आहे. आपण ॲडव्हान्स व्हर्जन आता लवकरच बघूया. आमच्या या व्यायामाची खासियत म्हणजे याच्यामध्ये स्नायूंनासुद्धा भरपूर व्यायाम होतो, मसल ट्रेनिंग पण होतं, त्याचबरोबर आपल्याला कार्डिओचा पण व्यायाम होतो. हार्ट, लंग, हृदय आणि फुफ्फुसं यांची पण क्षमता वाढून जाते. आपल्याला बॅलन्सचा पण याच्यामध्ये फायदा होतो. म्हणजे व्यायामाचे जे काही महत्त्वाचे कॉम्पोनंट्स आहेत त्यातले बरेच या व्यायामामध्ये कव्हर होऊ शकतात. आणि हे आहे फंक्शनल ट्रेनिंगचं ॲडव्हान्स व्हर्जन. जेव्हा आधी आपण उभं राहायचो तेव्हा आपण जरा स्क्वॅट्स पण करतो. खाली येऊन नुसतं उठण्याच्याऐवजी आपण 2-3-4 पुशअप्स करतो. मग आपण सुपरमॅनची पोझिशन घेतो. सुपरमॅन या व्यायामामध्ये पाठीच्या मसल्सना, हिपच्या मसल्सना व्यायाम होतो. जेव्हा आपण पुशअप करतो तेव्हा आपल्या चेस्टच्या स्नायूंना व्यायाम होत असतो. आपण एकदा झोपलो की आपण क्रंचेस करतो, त्याच्याने ॲबडोमिनल्स आपले स्ट्राँग होतात, कोर आपलं स्ट्राँग होतं. त्यात आपण रोटेशनची मुवमेंट पण ॲड करू शकतो. जेव्हा जेव्हा उभं राहण्याची ॲक्शन होते तेव्हा आपण स्क्वॅट्स करावेत. 2-4 स्क्वॅट्स पुरेसे झाले. नॉर्मल माणसांना थोडंफार दमवायला आणि चांगलाच घाम काढायला 4-5 मिनिटांचा व्यायाम खरं तर पुरे होतो. आपल्याला जर भरपूर व्यायाम करायचा आहे तर थोड्याशा विश्रांतीनंतर आपण दुसरा सेटसुद्धा सहज करू शकतो. या व्यायाम प्रकारामुळे फंक्शनल ट्रेनिंग प्रकारचं ट्रेनिंग आपलं होतं. म्हणजे रोजच्या जीवनामध्ये आपल्याला खाली बसून उठून बसणं, काही वस्तू उचलणं, काही वस्तू पुश करणं, पिशव्या उचलणं, पलंग सरकवणं इत्यादीच्या काही ॲक्शन्स करायला लागतात.
ते सगळे स्नायू आपले बळकट होतात. म्हणजे डे टू डे जीवनपद्धतीमध्ये जे काही स्नायू आपल्याला वापरायला लागतात त्यांचा वापर या व्यायाम प्रकारात उत्तम होतो. बहुतेक व्यायाम प्रकारांमध्ये हातावर आणि पायावर लक्ष केंद्रित केलं जातं. हाताचे स्नायू पायाचे स्नायू बळकट करायचे व्यायाम चिकार असतात, पण पोटाचे आपल्या कोरचे पाठीचे स्नायू खूप लोक दुर्लक्षित करतात. त्याच्यामुळे हात पाय तर आपले स्ट्रॉंग असतात पण आपलं कोर हे वीक राहू शकतं. खूप लोकांना त्याच्यामुळे कंबरदुखी पाठदुखी व्हायची शक्यता बरीच राहते आणि खूप लोकांना त्याच्यामुळे सर्वांगीण फिटनेस मिळत नाही. या व्यायामाचा फायदा म्हणजे आपलं कोर याच्यामध्ये स्ट्रॉंग होतं आणि खाली बसून उठणं, उभं राहताना खाली बसणं, झोपणं या ॲक्शन्स अगदी सहज आपल्याला करता येऊ शकतात. मित्रांनो, हा व्यायाम प्रकार आम्ही आमच्या बऱ्याच मधुमेही लोकांमध्ये वापरून बघितला आणि त्याच्याने त्यांची शुगर कमी व्हायला बरीच मदत होते. आम्ही हा व्यायाम प्रकार बऱ्याचशा हाय बी पीच्या पेशंटना पण वापरायला दिला आणि कुठेही न जाता जिममध्ये न जाता सहजपणे घरी करताण्यासारख्या व्यायामाने खूप लोकांची ब्लड प्रेशर्स पण कमी व्हायला मदत होते. असं म्हटलं जातं की थोड्या वेळामध्ये भरपूर कॅलरीज आपण बर्न केल्या आणि त्यात स्नायूंना पण व्यायाम दिला तर देर इज आफ्टर बर्न इफेक्ट, म्हणजे आपला व्यायाम संपल्यानंतरसुद्धा ते स्नायू बऱ्याच वेळापर्यंत आपल्या अंगातलं फॅट एकंदरीमध्ये कन्झ्युम करत राहतात. म्हणजे व्यायाम संपल्यानंतरसुद्धा आपला मेटाबॉलिक रेट खूप हाय राहतो. त्याच्यामुळे ओबेसिटीच्या पेशंटनासुद्धा या व्यायाम प्रकाराचा खूप फायदा होऊ शकतो. मित्रांनो, आपणाला आमचा हा व्यायाम प्रकार कसा वाटला आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला कृपया विसरू नका. धन्यवाद.